सर्वत्र ऊन पावसाचा लपंडाव सुरू असताना शनिवारी अमरावती शहरात सायंकाळी विजेच्या गर्जनात धोधो पाऊस बरसला. या दुपारपासून ढगाळ वातावरण असल्याने सायंकाळी पाऊस बरसणार असे अनेकांनी भाकीत केल्याने शेवटी पावसाने जोरदार हजेरी लावली. मात्र याच पावसात विजेचा आवाज होत असताना रवीनगर जवळील असलेल्या महादेव नगरातील नागरिक भयभीत झाले. या परिसरात असलेल्या महादेव मंदिराच्या कळसाला चक्क विजेने स्पर्श झाला. नवीनच स्थापन केलेल्या कळस आणि त्यातही सायंकाळी अचानक वीज पडून थेट मंदिराच्या कळसाला स्पर्श करून गेली. यात मात्र परिसरात काही वेळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मंदिराच्या कळसह लावण्यात आलेली वायरिंग यामध्ये जळून कोळसा झाली होती. या मंदिरामध्ये भाविकांची दर्शनाला मोठी गर्दी असते, मात्र कोरोनामुळे मंदिर बंद असल्याने सुदैवाने या ठिकाणी जीवितहानी टळली. अजय शृंगारेसह प्रदीप इंगोले, विदर्भ न्यूज, अमरावती.